राजुरा शहरातील बामनवाडा स्थित श्रीकृष्ण नगरीमध्ये रात्री घरफोडी करून चोरी करण्यासाठी आलेला चोर वाडवासियांच्या नजरेत आला. आरडाओरडा करताच लोक जमा झाले आणि त्या चोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. वाडवासियांच्या सतर्कतेमुळे घरफोडीचा डाव फसला. नागरिकांच्या या धाडसाचं पोलिसांनीही अभिनंदन करत सर्व जनतेने जागृत राहावं आणि CCTV कॅमेरे लावावेत असं आवाहन राजुरा पोलिसांनी केलेलं आहे. राजुऱ्याजवळील बामनवाडा स्थित श्रीकृष्ण नगरी तक्षशिला नगर या परिसरात नवीन घरकाम असल्याने विरळ वस्ती आहे आणि याचाच फायदा घेत काही चोर दिवसा फिरून माहिती घेत रात्रीच्या वेळी चोरी करत आहेत. परिणामी याची दखल घेत या वार्डातील लोक रात्रभर वार्डात गस्त करत आहेत. असं असतानाही वार्डातील निवासी प्राध्यापक चतुर्दास तेलंग हे घरी नसल्याचे पाहून 15 मार्चच्या रात्री एक चोर दुचाकीने आला आणि घरात प्रवेश करत असल्याचे शेजारी जाधव कुटुंबियांनी पाहिले. त्यांना संशय आल्याने वार्डातील इतर लोकांना लगेच फोन केले आणि नेहमीप्रमाणे वार्डवासी जोरजोरात शिट्टी वाजवत त्या घराच्या भोवती जमा झाले आणि चोराचा शोध घेऊ लागले. अखेर घराच्या जिन्याखाली दडून बसलेल्या त्या चोराला पकडण्यात आलं. त्यानंतर राजुरा पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच ठाणेदार योगेश्वर पारधी यांनी पोलिसांनी त्या चोरास ताब्यात घेतले आणि चोरीच्या कामी वापरण्यात आलेली दुचाकीही जप्त केली. पुढील तपास राजुरा पोलीस करत आहेत.